नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन अपडेट घेणार आहोत LLB 5 इयर्स कॅपराउंड 3 बाबत. खूप जणांचे प्रश्न होते कॅपराउंड 3 कधी चालू होणार आहे, डेट काय आहे, तर सर्व इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ओके, LLB 5 इयरच्या वेबसाईटवर आपण गेलो CET च्या, त्यामध्ये तर दिलेलं आहे नवीन राऊंड 3 कॅप रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग अँड एडिटिंग हॅज बीन स्टार्टेड. म्हणजे फॉर्म तुम्ही आता कॅपराउंड 3 साठी फॉर्म भरू शकता. नवीन रजिस्ट्रेशन जर असेल तर रजिस्ट्रेशनही करू शकता. त्यानंतर कॉलेजचे ऑप्शन तुम्हाला द्यायचे आहेत, कॉलेजचे ऑप्शन पण तुम्ही आता देऊ शकता. ऑल नॉन ॲडमिटेड कॅन्डिडेट्स आर एलिजिबल फॉर राऊंड 3. म्हणजे ज्या लोकांनी कोणत्याही राऊंडमध्ये किंवा कोणत्याही कॉलेज जर ॲडमिट केलं नसेल तर ते एलिजिबल आहेत राऊंड 3 साठी. कॉलेज ऑप्शन चॉईस फिलिंग इज मॅन्डेटरी टू पार्टिसिपेट इन एव्हरी राऊंड. म्हणजे जेव्हा तुम्ही कॉलेज ऑप्शन आता कॉलेजचं तुम्ही रजिस्ट्रेशन करणार हे नॉर्मल, त्यानंतर तुम्हाला कॉलेज चॉईस करणं मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, त्यानंतर ॲडमिटेड कॅन्डिडेट्स कॅन ऑल्सो पार्टिसिपेट इन राऊंड 3 ओनली आफ्टर कॅन्सलेशन ऑफ प्रिव्हियस ॲडमिशन. खूप जणांचे प्रश्न होते की कॅपराउंड 2 मध्ये मला कॉलेज अलॉट झालेलं आहे पण अजून मला बेटर कॉलेज पाहिजे, त्यासाठी मी काय करू. तर इथे दिलेलं आहे ॲडमिटेड कॅन्डिडेट्स कॅन ऑल्सो पार्टिसिपेट इन राऊंड 3 ओनली आफ्टर कॅन्सलेशन ऑफ प्रिव्हियस ॲडमिशन. जे तुम्ही तुम्हाला जी सीट लागलेली आहे ती तुम्हाला सोडावी लागेल आणि कॅपराउंड 3 साठी तुम्हाला अप्लाय करावं लागेल. कॅन्डिडेट रिक्वेस्ट लिंक इज गिवन कॅन्डिडेट लॉग इन. कॅन्सलेशन विल बी डन बाय कॉलेज ओनली आफ्टर रिक्वेस्ट फ्रॉम कॅन्डिडेट. म्हणजे तुम्हाला एक लिंक दिलेली आहे कॅन्डिडेट तुमच्या लॉग इन पोर्टलमध्ये, तुम्हाला कॅन्सलेशन करायचं असेल तर कॉलेजला रिक्वेस्ट येईल, आफ्टर रिक्वेस्ट कॉलेजची रिक्वेस्ट झाल्यावरच तुम्हाला ते करता येईल. एक्सटेन्शन टू द सबमिशन अँड अपलोडिंग. काही जणांचे खूप जणांचे प्रॉब्लेम्स होते की इकॉनॉमिक वीकर सेक्शन जे सर्टिफिकेट आहे किंवा ही सर्टिफिकेट आहे CVC NCLचं TVCचं, तर ते कधीपर्यंत अपलोड करायचे आहे. काही जणांनी जर रिसिप्ट वगैरे अपलोड केलेलं आहे तर तुमच्याकडे जर ओरिजिनल सर्टिफिकेट आलं तर तुम्ही 9 ऑगस्ट 2023 पर्यंत तुम्ही करू शकता, कारण की लास्ट डेट ऑफ ॲडमिशन ऑफ राऊंड 3 9 ऑगस्ट 2023 आहे. तर या डेटपर्यंत तुम्ही अपडेट करू शकता. जे तुमचे सर्टिफिकेट आहे ते तुम्ही आपलं तुमचा फॉर्म अनलॉक करून तुम्ही अपलोड करू शकता डॉक्युमेंट. तर मेन गोष्ट आहे कॅपराउंड 3 स्टार्ट झालेलं आहे, कॉलेजचे प्रेफरन्स देणं पण चालू झालेलं आहे आणि ती डेट काय आहे ते आपण यामध्ये एकदा चेक करूया. जी अपडेट जी आहे, जी कॅपराउंड 3ची जी डेट आहे ती एकदा बघू यामध्ये. कॅपराउंड 3ची डेट जी आहे, ऑलरेडी फिल कॅन्डिडेट्स एडिट द कॅप ॲप्लिकेशन इफ रिक्वायर्ड. ऑलरेडी कॅपराउंड 1 अँड 2 साठी जर तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म ऑलरेडी भरलेला आहे तर तुम्हाला काही चेंजेस एवढंच चेंजेस करायचं आहे की फक्त तुमचे कॉलेजचे ऑप्शन फॉर्म आहे, फॉर्म फिलिंग म्हणजे कॉलेजचे ऑप्शन फक्त तुम्हाला द्यायचे आणि ती जी डेट आहे ती डेट आहे 26 जुलै 2023 ते 28 जुलै 2023. म्हणजे आजपासून हे फॉर्म चालू झालेले आहेत, त्यासाठी मी ही व्हिडिओ बनवतोय. कारण तुमचे जे कॅपराउंड 3चे जे फॉर्म आहेत ते सर्वजणांचे भरले तर चांगलं असणार आहे, जेणेकरून तुम्ही लॉसाठी ॲडमिशन घेऊ शकता. आणि कॅपराउंड 3 हे लास्ट राऊंड आहे, त्यानंतर मग कॉलेज राऊंड चालू होईल. ओके, तर आजपासून हेच चालू झालेले आहे फॉर्म, तर तुम्ही फॉर्म भरून घ्या. 28 जुलै लास्ट आहे, त्यानंतर तुमचं ई स्क्रुटिनी होईल. म्हणजे फॉर्म तुमचं भरल्याच्यानंतर तुमचं फॉर्म व्हेरिफिकेशन होईल, त्याची एक एक्सपर्ट कमिटी आहे, ती एक्सपर्ट कमिटी तुमचं फॉर्म ऑनलाईन जे आहे ते व्हेरीफाय करते. ती जी व्हेरीफाय करण्याची डेट आहे 26 जुलै 2023 ते 30 जुलै 2023. ते झाल्याच्यानंतर आपली अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट ही आपली पब्लिश होते. ती पब्लिश कधी होणार आहे? 31 जुलै 2023 मध्ये. त्यानंतर आता काही जणांचे प्रश्न असतील की माझे काहीतरी चुकार काहीतरी फॉर्ममध्ये एडिट करणं काही चुका राहिलेल्या आहेत, तर त्या तुम्ही
रिझॉल्विंग ग्रीवियन्स रिलेटेड टू अल्फाबेट मेरिट लिस्ट. कैंडिडेट एडिट द एप्लीकेशन फॉर्म एंड अपलोड रिक्वायर्ड डॉक्यूमेंट्स थ्रू कैंडिडेट लॉग इन इफ रिक्वायर्ड. अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट राउंड 3 साठी जेव्हा पब्लिश होईल त्यानंतर तुम्हाला ग्रीवियन्स पीरियड असतो, त्या ग्रीवियन्स पीरियडमध्ये तुम्ही चेंजेस करू शकता. चेंजेस करण्याची डेट असणार आहे 31 जुलै 2023 ते 2 ऑगस्ट 2023. त्यानंतर मग तुमचे फायनल मेरिट लिस्ट राउंड 3 साठी कॅप राउंड 3 साठी 3 ऑगस्ट 2023 रोजी ही लिस्ट पब्लिश होईल. त्यानंतर तुम्हाला पब्लिश झाल्याच्या नंतर तुमच्या पोर्टलमध्ये लॉग इन पोर्टलमध्ये तुम्हाला कॉलेज अलॉट होईल कॅप राउंड 3 साठी आणि ते ॲडमिशन करण्यासाठी तुम्हाला 5 ऑगस्ट 2023 हे अलोकेशन तुम्हाला अलॉटेड कॉलेज अलॉट झाल्याच्यानंतर तुम्ही ॲडमिशनसाठी जाणार. म्हणजे कॅन्डिडेट्स रिपोर्ट टू कॉलेज सिक ॲडमिशन फॉर राउंड 3 5th ऑगस्ट टू 9th ऑगस्ट. काही जणांचे प्रश्न होते कधी कोणत्या डेटला जायचं आहे ॲडमिशनसाठी, तर 5 ऑगस्ट 2023 ते 9 ऑगस्ट 2023 तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जे तुम्हाला कॉलेज अलॉट झालेलं आहे तिकडे तुम्हाला ॲडमिशनसाठी जायचं आहे. आणि ते कॅप ॲडमिशनसाठी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत, किती झेरॉक्स लागणार आहेत, ते त्याचे मी व्हिडिओ रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स म्हणून LLB 5 इयर्स याचे मी व्हिडिओ बनवलेली आहे. ती तुम्हाला आय सेक्शनमध्ये टाकून देतो जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणते लागणार आहेत कोणते नाही सर्व डिटेल्स तुम्हाला भेटून जाईल. तर ती एकदा तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय सेक्शनमध्ये टाकून देतो मी ते व्हिडिओ. त्यानंतर मग कॉलेज अपलोड द ॲडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन दी पोर्टल. ज्या लोकांचे फॉर्म्स ॲडमिशनचे जे काही तुमचे फॉर्मॅलिटीज झाल्याच्यानंतर कॉलेज एक कॅन्डिडेट्स पोर्टलमध्ये तुमचं अपलोड करून टाकेल जी लिस्ट वगैरे असेल ती 10 ऑगस्ट 2023. ही प्रोसिजर कॅप राउंड 3 आता स्टार्ट झालेला आहे. तर ते तुम्ही जे काही तुमचं डॉक्युमेंट्स किंवा न्यू रजिस्ट्रेशन करायचं असेल तर न्यू रजिस्ट्रेशन करून तुमचे सर्व डॉक्युमेंट्स फिलअप करा. त्यानंतर कॉलेज ऑप्शन पण करून टाका. आणि जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप जर ही प्रोसेस पाहिजे कसं फॉर्म भरायचं ती मी व्हिडिओ बनवलेली आहे, त्याचीही लिंक तुम्हाला मी शेअर करतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तीही तुम्ही एकदा बघून घ्या. ओके, आणि ज्या लोकांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे त्यांना फक्त कॉलेज ऑप्शन आता द्यायचं आहे. ठीक आहे, ही इन्फॉर्मेशन होती नवीन अपडेट आलेली, तीही तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. We'll be right back.